राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांचा हा प्रथमच उत्तर महाराष्ट्राचा दौरा आहे आणि त्यामुळेच त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. शरद पवार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथं शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान भाजपमध्ये अन्याय झाल्याचं सांगत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट ठेवत एकनाथ खडसेंनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दरम्यान खडसेंच्या या प्रवेशानंतर आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याचं आणि यापुढेही वाढत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच आता येत्या 20 आणि 21 तारखेला शरद पवार हे धुळे आणि नंदुरबार इथे असणार आहेत आणि म्हणूनच या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. शरद पवार यांच्या या दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्व का प्राप्त झालं आहे तर केवळ जळगाव जिल्ह्याच नव्हे तर धुळे आणि नंदुरबारमध्येही खडसेंचे समर्थक हे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान कोण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. शरद पवार यांचा हा दौरा खरं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला बळकट करण्याच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं सध्या उत्सुक्याचं आहे. दरम्यान आता एकीकडे शरद पवारांच्या उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या विधान परिषद उमेदवारीवर देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. 4 वर्ष भाजपमध्ये काम करून विविध पदांवर काम केल्यानंतर एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं जातं. आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना कुठल्याही अपेक्षेशिवाय आपण प्रवेश केला असं खडसेंनी सांगितलं असलं तरीही राष्ट्रवादीनं राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी खडसेंचं नाव दिलंय आणि त्यांचा सन्मान केल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे आता प्रश्न असा आहे की राज्यपाल एकनाथ खडसेंचं नाव स्वीकारणार का आणि म्हणूनच आता येत्या काळामध्ये खडसेंना एकनाथ खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार का याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.